स्नो लाईफ च एक इयरबड आहे जे तुम्ही जर युट्यूबचं चॅनल बघून जर येत असाल आमच्याकडे तर तुम्हाला एक आम्ही कोणता बी फोन बरोबर एक अशोर गिफ्ट देऊ हे किंवा एक स्नूप आहे स्नो लाईफचं याला दोघांनाही 6 महिन्याची वॉरंटी आहे सर ओके हे तुमच्या चॅनल कडनं जे पण रेफरन्स दे कस्टमर देईल हे त्यांना आम्ही अशोर गिफ्ट आमच्याकडनं परत गेमिंग फोन दाखवणार आहे जे की तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये नेक्स्ट लेवलचा प्रोसेसर युज केलेला आहे आणि रिफ्रेश रेट जे टच साठी तुम्हाला मी सांगितलं गेमिंग एक्सपिरियन्स साठी लागतो स्क्रीनची क्वालिटी किंवा प्रोसेसर त्याच्यामुळे त्याचं गेमिंग पण तुम्ही एकदम स्मूथली एक्सपिरियन्स घेऊ शकता X80 फोन आहे विवोचा सर अपकमिंग हा कधी लॉन्च झालेला 25 तारीखला 25 मे चला मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवणार लेटेस्ट मध्ये रेडमी मध्ये लेटेस्ट नाही का लॉन्च झाले या महिन्यात नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे असाल फिट असाल तंदुरुस्त असाल मजबूत असाल तर तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही पाठीमागं बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये जे की SS मोबाईल शॉप आहे साई चौकमध्ये आहे मित्रांनो जे की पिंपरीमध्ये येते तर मी तुम्हाला आज नाही का काहीतरी विशेष दाखवणार आहे जे की अपकमिंग मोबाईल्स इथं लेटेस्ट मोबाईल तुम्हाला दाखवणार आहे बरेच काही इथं अपकमिंग आणि लेटेस्ट मोबाईल मी आज तुम्हाला दाखवणार आहे न्यूमध्ये आजचा थोडा स्पेशल ब्लॉग असणार आहे जे की आजपर्यंत तुम्ही सेकंड हँड बघत आले सेकंड हँड व्हेरियंटमध्ये तर आज आपण तुम्हाला मी न्यू नाही का एकदम न्यू जे काही लेटेस्ट काही विवोचे लेटेस्ट आजच्या लेटेस्ट काही 2 दिवसा अगोदर नाही का विवोचा नाही का हँडसेट लॉन्च झाला आहे रेडमीचे बरेच काही या महिन्यामध्ये नाही का अपकमिंग मोबाईल तुम्हाला मी दाखवणार या शॉपमध्ये जे की SS शॉपमध्ये तर आपण आता चला आतमध्ये एंट्री करू तर तुम्ही कंटिन्यू बनून राहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि शेवटपर्यंत हां ब्लॉग तुम्ही बघत राहा ठीक आहे मित्रांनो हे आहे शॉप SS मोबाईल शॉप जे की साई चौकामध्ये पिंपरीमध्ये हे पडते मित्रांनो हे शॉप तर आपण एंट्री करणार आहे हे डोर आहे तर चला आता आपण एंट्री करू आणि विचारू आता नेमकी इथं अपकमिंग जे लेटेस्ट मोबाईल आले आहे तर सरांना आपण विचारू तर आपल्यासोबत आहे अनिकेत सर तर गुड इव्हनिंग अनिकेत सर कसे आहे तुम्ही गुड इव्हनिंग हां सर तुमचं नाव आणि आपल्या लोकेशन सांगा आपल्या शॉपचं सर मी अनिकेत पांडे SS कम्युनिकेशन साई चौकामध्ये आपलं शॉप आहे ओके तर हां सर तर आम्हाला नाही का सर्वप्रथम अपकमिंग लेटेस्ट मोबाईल जे आले आपल्या इथं तर ते दाखव अपकमिंग लेटेस्ट मोबाईल आता X80 आलेला आहे ओके आपल्यामध्ये याच्यामध्ये 2 वेरियंट येतात एक 8 GB 128 आणि 12 सर अपकमिंग हा कधी लॉन्च झालेला आहे सर हा लॉन्चिंग 25 तारीख 25 तारीखला 25 मेला झाला आणि याच्यामध्ये अजून एक येतो X80 प्रो म्हणून तर बघा मित्रांनो 25 मेला लेटेस्ट एकदम हा लॉन्च झालेला मोबाईल आहे जे की तुम्ही जर सर्च करत असाल तुम्हाला इथं अवेलेबल SS मोबाईल शॉपला तुम्हाला भेटून जाईल हा सर नेक्स्ट वेरियंट काय आहे हा का हा X80 प्रो आहे हा 12256 मध्ये येतो याच्यामध्ये फक्त ब्लॅक कलर येतो ब्लॅक कलर हा आणि याच्यामध्ये 2 कलर भेटतात एक ब्लॅक आणि एक ब्लू हा सर याची सर प्राइस काय आता शोरूम प्राइस हा 54999 ला जातो ओके आणि हा 679999 ठीक आहे बघू शकता मित्रांनो जे की नवीन एकदम सील पेटी बॅग आहे बघू शकता या प्रकारचा तर चला मित्रांनो अनिकेत सर नाही का आपल्याला एक लाईव्ह डेमो दाखवणार आहे ठीक आहे जे की आता लेटेस्ट नाही का लॉन्च झालेला हा मोबाईल आहे तर सर हा X80 प्रोचा लाईव्ह डेमो ओके त्याच्यामध्ये तुम्हाला गिम्बल कॅमेरा येतो गिम्बल कॅमेरा हा बघा मित्रांनो एकदम बेस्ट आहे गिम्बल कॅमेरा म्हणते हा गिम्बल कॅमेरामध्ये तुम्ही आता स्टेबल याच्यामध्ये एकदम व्हिडिओ काढू शकता फोन किती रोटेट वगैरे झाला हल्ला वगैरे तरी कॅमेरा एकदम परफेक्ट व्हिडिओ एकदम स्मूथ आणि स्टेबल राहणार ओके त्यासोबत तुम्हाला IP68 रेटिंग भेटते ओके वॉटर प्रूफ वॉटर डस्ट रेजिस्टेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डस्ट प्रूफ पण आहे ओके जास्त पाणीमध्ये वगैरे नॉर्मली फॉर्मवेअरला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याशिवाय तुम्हाला कुलिंग डिझाईन भेटते 2.4 कुलिंग डिझाईन बघा मित्रांनो कुलिंग डिझाईन पण आहे ज्यामध्ये एकदम स्मूथली तुम्ही हीट डिझाईन आहे ना तुम्ही हातामध्ये जोपर्यंत फोन घेणार नाही तोपर्यंत फील नाही करू शकत बघा मित्रांनो एकदम स्मूथली आहे या टाईपचा हा सांगा सर बोला सर याच्याविषयी त्याच्याबद्दल तुम्हाला प्लस याच्यामध्ये अजून एक फीचर भेटतं 2K E5 AMOLED डिस्प्ले येतो तुम्ही 8K पर्यंत व्हिडिओ याच्यात शूट करू शकता 8K पर्यंत बघा मित्रांनो 8K पर्यंत याच्यामध्ये प्लस 120Hz स्मूथ रिफ्रेश रेट आहे PPI याचा तुम्हाला 517 भेटतो त्यामध्ये तुम्हाला जे गेमिंग वगैरे खेळतो तर एकदम स्मूथली तुम्ही यूज करू शकता अल्ट्रा लेजंड हायपर कुलिंग टेक्नॉलॉजी त्यामध्ये रूममध्ये जे टेम्परेचर असतं ते तुम्हाला याच्यामध्ये हे होतं
मोबाईल हिटिंग वगैरे व्हायचा प्रॉब्लेम येत नाही. त्यासोबत तुम्हाला स्नॅपड्रॅगन 1 Gen 1 प्लस बॅटरी आला, 4700 mAh ची बॅटरी, 4700 mAh 80 Wh चा फास्ट चार्जर होता, जेणेकरून तुमचा 17 मिनिटांमध्ये 50% चार्जिंग होते, 0 to 50. बघा मित्रांनो, 17 मिनिटांमध्ये जवळपास किती टक्के होऊ शकते चार्जिंग? 50% 17 मिनिटात. बघा मित्रांनो, 17 मिनिटांमध्ये चार्जिंग होऊ शकते. त्यावर कॅमेरा साठी V1+ ची चिप वापरली आहे विवो ची. सर एक क्वेश्चन आहे, कॅमेरा किती मेगापिक्सल आहे? 50 MP बॅक कॅमेरा आहे. ओके, कॅमेरा 32 MP प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला वाईड अँगल साठी 48 MP कॅमेरा दिलेला आहे. सर कॅमेरा ओपन करून दाखवा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कॅमेरा ओपन करून दाखवतो, काही फोटो वगैरे काही व्हिडिओ वगैरे तुम्हाला टेस्ट करून दाखवून म्हणजे शूट करून दाखवणार आम्ही तुम्हाला एकदम लाईव्ह मध्ये, ठीक आहे? तर सर फोटो क्लिक करा. फोटो क्लिक केल्यावर सर बाकीच्या फोन मध्ये कसं लाईट स्पिरिट होत, ओके, त्याच्यामध्ये ते होत नाही, एकदम लाईट तसं आहे, तसं डिसेंट दाखवत. ओके, त्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये सिनेमॅटिक मोड पण येतो फोटो काढण्यासाठी. तर बघा मित्रांनो, सिनेमॅटिक मोड मध्ये पण आम्ही तुम्हाला फोटो शूट करून दाखवत आहे, प्लस क्लिक करून दाखवणार आहे, ठीक आहे? प्लस त्याच्यामध्ये तुम्ही ग्रुप फोटो काढायला गेले तर 30+ पीपल सोबत तुम्ही वाईड अँगल मध्ये ग्रुप फोटो काढू शकता. ओके, त्यासोबत तुम्ही गिम्बल कॅमेरा येतो. सर व्हिडिओ शूटिंग करून बघा गिम्बल साठी, गिम्बल मध्ये बघा. बघा मित्रांनो, जर तुम्ही नाही एक सोशल मीडिया जर हे करत असाल, तुमचं जर समजा इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब चॅनल साठी बेस्ट आहे मित्रांनो, जे की गिम्बल प्लस मध्ये एक कॅमेरा आहे, आला गिम्बल कॅमेरा म्हणून म्हटलं जाते, ओळखलं जाते, बघू शकता, जे की तुम्हाला एकदम लाईव्ह डेमो देत आहे सर अनिकेत सर. पूर्ण फोन पूर्ण रोटेट केला आपण, तरी पण बघा एकदम स्टेबल आहे एका जागी. तर बघा मित्रांनो, यालाच म्हणतात गिम्बल कॅमेरा, जे की तुम्ही बघू शकता लाईव्ह. हाच तो फायदा आहे तुम्ही हा मोबाईल घेण्याचा, प्लस याच्यामध्ये सिनेमॅटिक मोड पण येतो व्हिडिओ मध्ये. ओके, दाखवा तो पण. जर तुमचं युट्यूब चॅनल असेल तर बेस्ट आहे मोबाईल ला तुम्ही शूटिंग करण्यासाठी, ठीक आहे? जायस लेन्स दिली आहे 30-star कोटिंग सोबत त्याच्यात. ओके, जे कॅमेरामध्ये जे लेन्स आहेत ना, क्लियर रहेगा, जो बैकग्राउंड जो आप करते हो ब्लरिंग रहेगा, जैसे आपको पिक्चर्स में दिखाते आपको ऑब्जेक्ट रहता है क्लियर रहता है, बैकग्राउंड देखते हो ब्लर रहता है आपका, आप देख सकते हैं इसमें, आप बघू शकता मित्रांनो, आप चेक कर सकते हो आप लाइव. हा कॅमेराचा बाप आहे मित्रांनो मोबाईल हा वाला, बघू शकता एकदम DSLR म्हणजे जो असते ना कॅमेरा, म्हणजे सगळे फीचर याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटत आहे लाईव्ह डेमो मध्ये, ठीक आहे? बघू शकता तुम्ही. एक मिनिट. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा मराठीमध्ये. सर आपले महाराष्ट्रामध्ये किती ब्रँचेस आहे आपल्या शॉपचे? सर पहिले तर आपले महाराष्ट्रामध्ये ओके आपले 150+ स्टोर्स आहेत. ओके, त्यातला हे जे पिंपरी पुणे जे आहे त्याच्यामध्ये आपले पुण्यामध्ये 14 ब्रांचेस आहे, आणि आपण ज्या ब्रांच मध्ये आता थांबलेलो आहे ते आहे पिंपरी साई चौकातला ब्रांच. ओके सर, जे आहे SS कम्युनिकेशन साई चौक. साई चौक, येस, ठीक आहे. नवीन मध्ये आयफोन दाखवा सर आपल्या इथे. आयफोन मध्ये आपल्याकडे बघायला गेलं तर पूर्ण आयफोनची ही जी व्हरायटी आहे ही कोणत्याच शॉप मध्ये तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार नाही. आपल्याकडे आयफोन 11 पासून ते आयफोन 12, 13 मिनी, 13, 13 प्रो, 13 प्रो मॅक्स, प्लस आपल्याकडे वॉच ची पण व्हरायटी आहे, आयपॅड ची व्हरायटी आहे, प्लस आपल्याकडे एअरपॉड्स ची पण एक व्हरायटी आहे, एअरपॉड्स 2 आहेत, एअरपॉड 3 आहेत, एअरपॉड 2 प्रो पण आहेत आपल्याकडे. आयफोन 10R आहे का ते? 10R नाही सर, 10R बंद झालेला आहे. आता तुम्हाला आयफोन 11 पासून जी सुरुवात आहे ती इथे तुम्हाला बघायला भेटते. प्लस तुम्हाला जर लाईव्ह डेमो एक्सपिरियन्स करायचं तर आपल्याकडे 13 मिनी, 13 प्लस एक आयफोन 13 प्रो मॅक्स पण आहे, तर लाईव्ह साठी तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचं. हा सर, आपल्या इथं EMI फायनान्स वगैरे होऊ शकते का? हो सर, आपल्याकडे सगळे फायनान्स अव्हेलेबल आहेत. पहिले तर गोष्ट मी सांगू शकतो की त्यामध्ये तुम्हाला HDFC कार्ड असेल तर 6 महिन्याची EMI आहे, प्लस तुम्ही बजाज फायनान्स करू शकता, HDFC फायनान्स करू शकता, जेस्ट करू शकता, सगळे फायनान्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पेपर फायनान्स पण. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना एक गुड न्यूज सांगतो, जर तुम्ही जर SS मोबाईल शॉप मधून जर तुम्ही कुठलेही प्रोडक्ट जर खरेदी करत असाल तर तुम्हाला नाही का गिफ्ट भेटणार. तर सर तुम्हाला सांगणार, तर सर सांगा सर. सर हे जे आहे ते एक मोलाईफचं एक इयरबड आहे, जे तुम्ही जर युट्यूबचं चॅनल बघून जर येत असाल आमच्याकडे तर तुम्हाला एक आम्ही कोणताही फोन बरोबर एक अशोर गिफ्ट देऊ. हे किंवा एक स्नूप आहे मोलाईफचं, याला दोघांनाही 6 महिन्याची वॉरंटी आहे सर. ओके, हे तुमच्या चॅनल कडनं जे पण रेफरन्स दे कस्टमर देईन हे त्यांना आम्ही अशोर गिफ्ट आमच्याकडनं. बघा मित्रांनो, अजून तुम्हाला काय पाहिजे, माझं फक्त आपल्या चॅनलचा रेफरन्स देऊन तुम्ही आतमध्ये येऊ शकता आणि तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता, आणि प्लस नाही काही गिफ्ट पण घेऊन जाऊ शकता. अजून तुम्हाला काय पाहिजे बघा मित्रांनो, एवढं गिफ्ट पण तुम्हाला भेटत आहे प्रोडक्ट सोबत. समजा तुम्ही मोबाईल घेतला किंवा कुठले XYZ कुठले प्रोडक्ट घेतला तरी पण तुम्हाला इथं हे प्रोडक्ट सोबत गिफ्ट भेटणार. चला मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवणार लेटेस्ट मध्ये रेडमी मध्ये लेटेस्ट नाही का लॉन्च झाले या महिन्यामध्ये, जे की मी तुम्हाला आता दोन व्हेरियंट दाखवणार रेडमी मध्ये.
तर सांगा सर याच्याविषयी सर स्पेसिफिकेशन. पहिलं तर कंपनीने हा आता प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे, त्याचं नाव आहे रेडमी 10A म्हणून, बरोबर. ह्याच्यामध्ये सगळ्यात प्लस पॉईंट काय याचा की कंपनीने ह्याच्यामध्ये दोन व्हेरियंट लॉन्च केलेत, एक 3GB रॅम मध्ये केलेला आहे आणि एक 4GB रॅम लॉन्च केलेला आहे. तर 3GB रॅम आणि 32GB इंटरनल येतो आणि 4GB रॅम 64GB इंटरनल येतो. दुसरी गोष्ट, कंपनीने सगळ्यात कमी रेंजमध्ये 8,500 रेंजमध्ये हा प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. 3GB रॅम 32GB इंटरनल जो प्रोडक्ट आहे तो 8,500 रेंजमध्ये आणि जो 4GB 64GB आहे तो 9,500 रेंजमध्ये दिलेला आहे. प्लस कंपनीने सगळ्यात कमी प्राइस मध्ये तुम्हाला एक ऑक्टा कोरचा प्रोसेसर दिला, जी कोणतीच कंपनी ऑक्टा कोर प्रोसेसर एवढ्या कमी रेंज मध्ये देत नाही. प्लस कंपनीने तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी पण दिलेली आहे. प्लस तुम्हाला कंपनीने 5000 mAh ची बॅटरी म्हणजे 10V फास्ट चार्जर सोबत दिलेली आहे. एवढ्या कमी रेंज मध्ये तुम्हाला कोणतीच कंपनी तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर पण देत नाही. 8,500 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर प्लस 5000 mAh ची बॅटरी प्लस 10V फास्ट चार्ज दिले. ओके सर, याच्यामध्ये जो कॅमेरा युज केला 13 MP कॅमेरा दिलेला आहे. प्लस तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 2GHz चा ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. ओके, 3D कव्हर बॅक आहे. प्लस तुम्हाला याच्यामध्ये स्प्लॅश प्रूफ कोटिंग पण दिलेली आहे कंपनीने एवढ्या कमी रेंजमध्ये. प्लस ड्युअल वोल्टेज एबिलिटी पण दिलेली आहे याच्यामध्ये, तुम्हाला ते बघू शकता तुम्ही याचे स्पेसिफिकेशन बघू शकता. मित्रांनो, इथे खूप सारे फ्युचर आहे याच्यामध्ये या रेंजमध्ये. या 8.5-9.5 रेंजमध्ये खूप चांगले फीचर दिले, फ्युचर याच्यामध्ये. हो, प्लस दुसरा त्याच्या पुढचा जो मॉडेल आहे, जर थोडंसं 10.5-11 रेंजमध्ये पुढे बघत असाल तर हा पण एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला कंपनीने रेडमी 10 म्हणून. ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली 4GB रॅम 64GB इंटरनल आहे. प्लस ह्याचा प्लस पॉईंट हा आहे की याच्यामध्ये तुम्हाला कंपनी 6000 mAh ची बॅटरी दिलेली आहे. 6000 mAh ची बॅटरी प्लस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 680 चा प्रोसेसर आहे. प्लस तुम्हाला याच्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 80 प्रोसेसर सोबत प्लस याच्यामध्ये 6000 mAh ची बॅटरी प्लस 18V चा फास्ट चार्जर आहे, बरोबर. प्लस याच्यामध्ये 50 MP कॅमेरा दिले, जे तुम्ही पूर्वीच्या प्रोडक्ट मध्ये 13 MP कॅमेरा होता त्याच्यामध्ये तुम्हाला 50 MP कॅमेरा, ते पण फक्त 10,500 रेंज मध्ये भेटतोय तुम्हाला. बघा मित्रांनो, अजून काय पाहिजे तुम्हाला? 50 MP कॅमेरा 10,500 प्लस याचा प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला 6000 mAh ची बॅटरी आहे सर. एवढ्या कमी रेंज मध्ये कोणतीच कंपनी 6000 mAh ची बॅटरी प्लस 18V चा फास्ट चार्ज देत नाही. बघा मित्रांनो, 6000 mAh बॅटरी आहे जे की या प्राइस मध्ये बेस्ट आहे. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवणार आहे सॅमसंग मध्ये न्यू आले, एकदम न्यू आले. नाव लक्ष्मण आहे. ओके सर, मी SS मोबाईल पिंपरी मध्ये आहे. तर सर, सॅमसंग मध्ये कुठला सर्वप्रथम मोबाईल दाखवणार आम्हाला? सॅमसंग मध्ये सगळ्यात लेटेस्ट मॉडेल आता सध्या सॅमसंगचा S22 Ultra आहे. ओके, हा सगळ्यात प्रीमियम मॉडेल आहे आता सध्या. विथ ह्याच्यामध्ये तुम्हाला S सिरीज आणि नोट सिरीज कंबाईन स्मार्टफोन आहे. ओके, ह्याच्यामध्ये S पेन रिलेटेड खूप फीचर्स आहे किंवा ह्याच्यामध्ये कॅमेरा क्वालिटी पण चांगली मिळेल तुम्हाला. चांगली मिळेल. ओके, आणि याच्यामध्ये मेन तुम्हाला मी फ्लॅगशिप फीचर सांगतो. जसं की कॅमेरासाठी ह्याच्यामध्ये का बेस्ट आहे, तर म्हणजे ह्याच्यामध्ये 100x पर्यंत तुम्ही झुमिंग करू शकता. आणि याच्यामध्ये मित्रांनो किती झुमिंग होत आहे ते बघू शकता. हेच नाही, ह्याच्यामध्ये जे डिस्प्ले यूज केलेला आहे तो डायनेमिक 2x AMOLED डिस्प्ले. ओके, जो की पूर्ण मोबाईल इंडस्ट्रीमध्ये बेस्ट आहे. बेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये एवढेच नाही सर, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर्स मध्ये पण आहे, जसे की ऑब्जेक्ट इरेजर. आता काही वेळ काय होतो, आपण जेव्हा फोटोज कॅप्चर वगैरे करतो, अनवॉन्टेड वस्तू पण त्या फोटो मध्ये येतात, तर ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये एडिट जाऊन रिमूव्ह करू शकता डायरेक्टली. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट इरेजर फीचर ऑन करा. जसे की ह्याच्यामध्ये एवढे बॉक्स आहेत, कधी कधी आपल्याला अनवॉन्टेड समजा एखादा बॉक्स ह्याच्यामधून रिमूव करायचं, तर डायरेक्टली तुम्ही याला इरेज पण करू शकता. ते बॉक्स डायरेक्ट तिथून इरेज होतो. आणि हे तर कॅमेराचे फीचर्स होते. मी जे हार्डवेअर रिलेटेड फीचर सांगतो, त्याच्यामध्ये जे प्रोसेसर युज केले तो 8th Gen 1 स्नॅपड्रॅगन आहे, तो सगळ्यात बेस्ट प्रोसेसर. आणि जे रिफ्रेश रेट आहे याच्यामध्ये 120Hz आहे. जर तुम्ही गेमिंगचा पण एक्सपिरियन्स करताय तर खूप फास्ट गेम खेळू शकता. आणि बॅटरी पण बेस्ट आहे याच्यामध्ये. बॅटरी किती एमएच आहे? 5000 mAh बॅटरी. बघा मित्रांनो, 5000 mAh आहे, त्याच्यामुळे तुमचा फोन फुल डे युज करू शकते. सर, याची शोरूम प्राइस काय आता? याच्यामध्ये सर दोन व्हेरियंट येतात, एक 512GB व्हेरियंट आणि एक 256 व्हेरियंट. जर 256GB व्हेरियंट बघितला तुम्ही तर 1,10,000 मध्ये आणि 1/19 मध्ये 512GB चा व्हेरियंट आहे. ओके, एवढंच नाही सर, याच्यामध्ये ऑफर्स पण आहे. जसे की एक वॉच आहे गॅलेक्सी वॉच 4, ते तुम्हाला फक्त 3000 रुपये एक्स्ट्रा देण्यामध्ये तुम्हाला ती वॉच पण मिळेल. त्याची कॉस्ट आहे 28,000. सोबत वॉच पण भेटणार. 3000 फक्त तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचं. बघा मित्रांनो, तुम्हाला 3000 एक्स्ट्रा पे करून वॉच प्लस मोबाईल पण भेटणार. येस, दोन्ही पण तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. ऑफर चालू आहे याच्या? ऑफर चालू आहे सर. बघा मित्रांनो, ऑफर पण चालू आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता बेस्ट नाही का 3 नाही का गेमिंग फोन दाखवणार आहे, जे की तुम्ही बघू शकता 3 गेमिंग फोन आहे.
तर सर आता तुम्हाला सांगणार आहे डिटेल. येस, जसं की सरांनी सांगितलं, तीन गेमिंग फोन आता तुमच्या समोर आहे. ओके. जे की आहे सॅमसंगचा S22 Ultra. ओके. जसं की याच्यामध्ये तिघांमध्ये प्रोसेसर आहे, हा सेकंड विवोचा आहे जो की S80 सिरीज आहे, लेटेस्ट प्रोडक्ट आहे. लेटेस्ट आहे, लेटेस्ट आहे, तिन्ही पण लेटेस्ट मॉडेल आहे. ओके. आणि थर्ड वाला जो आहे तो GT2 Pro, हा रिअलमीचा फोन आहे. रिअलमीचा. येस. जर तुम्हाला गेमिंगचा जर एक्सपिरियन्स खूप सुपिरियर पाहिजे असेल तर तिन्ही पैकी कुठल्या पण तुम्ही फोनचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. कारण एवढंच नाही, याच्यामागचं रिझन पण असं आहे की त्याच्यामध्ये नेक्स्ट लेवलचा प्रोसेसर यूज केलेला आहे. ओके. आणि रिफ्रेश रेट जे टच साठी लागतो ते पण एकदम सुपिरियर मिळेल. सुपिरियर मध्ये. त्यामुळे गेमिंगच्या एक्सपिरियन्स साठी खूप चांगला फोन आहे. ओके सर. या फोन मध्ये पण जसं मी सांगितलं स्क्रीनचा एक्सपिरियन्स, त्याला पण डिस्प्ले जी क्वालिटी आहे हा पण एमोलेड डिस्प्ले मध्ये मिळतो. एमोलेड, त्याच्यामुळे तुम्हाला जे गेमिंगचा एक्सपिरियन्स आहे, जसं की आजकाल पबजी वगैरे गेम खूप फेमस आहे, त्याचं गेमिंग पण तुम्ही एकदम स्मूथली एक्सपिरियन्स घेऊ शकता. X80 फोन आहे हा विवोचा. बाकी कॅमेरा पण चांगला आहे आणि गेमिंग साठी पण बेस्ट आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला मी आतापर्यंत सगळं काही मराठीमध्ये डिटेल सरांनी पण अनेक सरांनी माहिती सांगितली, या सरांनी पण माहिती सांगितली. धनंजय सरांनी पण माहिती सांगितली आपल्याला. तर धन्यवाद सर, तुम्ही उत्तम मराठीमध्ये माहिती सांगितली, जे की अपकमिंग तुम्हाला मोबाईल विषयी आम्ही सांगितलं डिटेल मध्ये. जर तुम्हाला अपकमिंग मोबाईल जर तुम्ही सर्च करत असाल तर तुम्ही पिंपरी मधील साई चौकामधील या शॉपला, SS मोबाईल शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता. ओके सर. थँक्यू सर. तर चला मित्रांनो, भेटू आपण अशाच एखादी नवीन शॉपमध्ये आणि नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, बाय बाय.